बघा, गोड खाऊन आपल्याला कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीचा रगडा नक्कीच बनवून पहा, झटपट असा बनतो। याच्यामध्ये आपण बुरुंजचा वापर केलेला आहे। बुरुंज म्हणजे कडक असा पाव असतो बघा, तुमच्या भागात त्याला काय म्हणतात हे मला तुम्ही सांगा। तर तो वापरून हा आपण झटपट असा रगडा बनवलेला आहे। चला तर मग बनवूया आपण रगडा। नमस्कार, अन्नपूर्णा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवतोय रगडा। त्या रगडा बनवण्यासाठी बघा, आधीच मी वाटाणे भिजत घातले होते रात्रभर, पांढरे वाटाणे एक वाटी आणि दोन बटाटे त्याच्यामध्ये मी छिलके काढून घेतलेत आणि त्याला शिट्ट्या काढून घेतलेत कुकरला। ही डिटेल रेसिपी तुम्ही माझ्या चॅनलला बघू शकता याची। आता आपण डायरेक्ट फोडणीपासून सुरुवात करूया। कढई ठेवली गॅसवर, त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे मी 1-3 ते 4 चमचे। कांदा घालून घ्यायचा, एक मोठ्या आकाराचा कांदा मी बारीक असा चिरून घेतला आहे। थोडीशी जिरे मोहरीची फोडणी द्यायची आणि कांदा मस्तपैकी लालसर रंगावर येईपर्यंत आपल्याला मस्तपैकी भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजून झाला की एक टोमॅटो टाकायचा आहे छोटासाच। आलं लसूणची पेस्टही घालून घेतली मी याच्यामध्ये। मस्तपैकी टोमॅटो जरा मऊसूर होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। मिठी घातलं आहे बघा मी 1 चमचा, त्याच्यामुळं कांदा पट्ट दिशी भाजून घेतो। थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आहे मी। मस्तपैकी परतून घेऊया आपण आता हे चांगलं आणि गॅस बारीक ठेवूया आपण आता। आता काही आपण मसाले घालून घेऊया याच्यामध्ये। आता मसाले घालताना गॅस नेहमी लो ठेवायचा बघा। धनेपूड घातली मी 1 मोठा चमचा आणि बेडगी मिरचीचं लाल तिखट घालणार आहे मी याच्यामध्ये 2 चमचे आणि साऊथ इंडियन मसाला घातला 1 चमचा। हिंग घातलंय। साऊथ इंडियन मसाला कसा बनवायचा याची डिटेल रेसिपी माझ्या चॅनलला आहे, तीही तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता। आता मस्तपैकी हे परतून घेऊया बघा। थोडंसं 1 चमचा तीळही घालून घेतलं आहे मी, त्याच्यावर चव आणखीन वाढते। मस्तपैकी परत एकदा परतून घेऊया। बारीकच गॅस ठेवला आहे बघा मी आणि जो आपण रगडा करून घेतला होता बघा कुकरमध्ये, तो सगळा आपण मॅश करून घेतला आहे। तो सगळा या फोडणीमध्ये घालून घ्यायचा आहे। बघू शकताय तुम्ही मी घालून घेतला आहे। आता मस्तपैकी ह्याला उकळी आणून घेऊया आपण। एक अशाच नवनवीन व पारंपरिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा। बघा आपल्या रगड्याला मस्तपैकी उकळी आली, त्याच्यावरती वरतून आणखीन कोथिंबीर घालून घेऊया आपण। मस्तपैकी 1-5 मिनटं मी उकळी काढून घेतली बघा। आता आपला रगडा तयार झाला, गॅस बंद करून घेऊया। आता हे बुरुंज घेतलेत बघा, अशा पद्धतीचे बुरुंज मिळतात आमच्या इथे बेकरीमध्ये। याला काही काही ठिकाणी कडक पाव असंही म्हणतात किंवा मोठी लादी असंही म्हणतात। हा बुरुंज जो असतो तो वरतून एकदम कडक असा असतो बघा आणि आतमधून एकदम थोडासा मऊसर असा असतो। आता याचे मी तुकडे करून घेणार आहे बारीक बारीक असे। आपण रगड्यामध्ये घालतो आहे बघा हे। काही काही भागामध्ये रगड्यामध्ये अशा पद्धतीचा पावही घातला जातो चुरून बारीक बारीक करून, किंवा बटरचा वापर केला जातो। बरेचसे प्रकार आहेत बघा। आता याचे बारीक बारीक असे आपण तुकडे करून घेऊया। चाकूच्या मदतीने तुम्ही करू शकता किंवा हाताच्या मदतीने केलं तरी चालेल। रगडाही आपला बघा तयार झालेला आहे एकदम गरमागरम असा। इथं बारीक असा कांदा चिरून घेतला मी, टोमॅटो घेतले चिरून, कोथिंबीर बारीक चिरून घेतली, शेवी घेतली आपल्याला वरतून टाकायला लागेल बघा। आता आपण एका डिशमध्ये वरतून रगडा घालून घेऊया पहिल्या पद्धतीला। 1-2-3 पळे आपण रगडा घालून घ्यायचा आहे प्रथम बघा। त्याच्यावरती थोडासा कांदा भुरभुरायचा आहे आपल्याला, थोडंसं टोमॅटो घालायचं तुमच्या आवडीनुसार। नसेल आवडत टोमॅटो तुम्हाला तर नाही घातलं तरी चालेल। कोथिंबीर घालायची, 1 चमचा शेव घालून घ्यायची बारीक शेव, आणि जे आपण बघा बुरुंचे तुकडे केले होते बघा अशा पद्धतीने बारीक बारीक असे, ते तुकडे सगळे याच्यामध्ये घालून घ्यायचे रगड्यामध्ये आपल्याला। अशा पद्धतीने बारीक बारीक तुकडे करायचे आहेत बघा। खूप मस्त लागतो रगडा अशा पद्धतीने, नक्की बरोबर बघा तुम्ही। बारीक बारीक तुकडे करून बघा मी घातलं याच्यामध्ये। आता याच्यावरती परत आपण काय करूया, थोडासा रगडा घालून घेऊ। जेवढा हवा आहे तेवढा तुम्हाला तुम्ही रगडा वरतून घालून घ्यायचा आहे बघा। आपला बुरुंज भिजेल एवढा तरी रगडा वरतून घालून घ्यायचा आहे आपल्याला, 1-2-3 पळ्या तरी।
पॅटीजचे खूप सारे प्रकार आहेत बघा माझ्या चॅनलवर, तुम्ही तेही बघू शकता. किंवा रगडासुद्धा कसा बनवायचा, रगडा पॅटीज कसं बनवायचं हे सुद्धा माझ्या चॅनलवर डिटेलमध्ये आहे, तेही तुम्ही रेसिपी बघू शकता. ही शॉर्टमध्ये रेसिपी आपण बनवलेली आहे बघा. वरतून थोडा कांदा घालून घेऊया आपण, आवडीनुसार टोमॅटो घालायचं आहे, कोथिंबीर घालून घ्यायची खूप सारी, आणि वरतून शेव घालून घ्यायची आपल्याला. हवा असेल तर तुम्ही लिंबूसुद्धा याच्यावरती पिळू शकता. आपला बघा रगडा तयार झाला, झटपट असा हा रगडा आपण बनवलेला आहे, आणि कमीत कमी वेळेमध्ये हा रगडा बनतो, अजिबात वेळ लागत नाही. बघू शकताय तुम्ही आपला रगडा किती मस्त बनलाय. तर आवडली का तुम्हाला ही माझी आजची रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.